तर रत्नागिरी जिल्ह्यात सुद्धा मुसळधार पावसानं थैमान घातलंय. खेड, चिपळूण, रत्नागिरी, लांजा आणि राजापूर मधली पूरपरिस्थिती ही गंभीर आहे. रत्नागिरी तालुक्यातील टेंभे इथे एक महिला पुराच्या पाण्यात वाहून गेली. गेल्या 24 तासात पावसानं कोकणामध्ये रौद्ररूप धारण केलेलं आहे. बुधवारी रात्रीपासूनच कोकणात मुसळधार पाऊस होतोय. अतिवृष्टी सदृश पावसामुळे चिपळूणमध्ये सुद्धा दाणादण उडून गेली. पावसाचा कहर सुरू झालाय आणि तालुक्यामध्ये आता भीषण परिस्थिती निर्माण झाली. वशिष्ठी आणि शिव नदीला आलेल्या पुरामुळे चिपळूण शहराला पाण्याने अक्षरशः वेढा घातलाय. शहराच्या अनेक भागांमध्ये पाणी शिरलेलं आहे. शिवाय शहरातले अंतर्गत मार्ग सुद्धा बंद झाले. यामुळे चिपळूणमध्ये आता 2005 महापुराची पुनरावृत्ती होते की काय या धास्तीनं नागरिकांची झोप उडाली आहे. शहरातील बाजारपेठ खेरडीमध्ये सुद्धा 5 फुटांपेक्षा जास्त पाणी शिरलेलं आहे. दोन्ही बाजारपेठा पाण्याखाली आहेत. शेकडो घरांमध्ये पुराचं पाणी शिरते. दरम्यान NDRFची तुकडी पुण्याहून चिपळूणमध्ये दाखल झालेली आहे. आपण टीव्ही स्क्रीनवर ही सगळी दृश्य पाहतोय. रत्नागिरीजवळच्या काजळी नदीला सुद्धा पूर आलेला आहे. त्यामुळे चांदेराई बाजारपेठेत पाणी भरलंय. बाजारपेठेत 4 फुटांपर्यंत पाणी साचलेलं आहे. चांदेराई लांजा आणि चांदेराई रत्नागिरी मार्गावर पाणी साचलेलं आहे. त्यामुळे दोन्हीकडची वाहतूक सध्या ठप्प झाली. रत्नागिरी जिल्ह्यात सगळीकडेच मुसळधार पाऊस अजूनही सुरू आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमध्ये मुसळधार पाऊस पडतोय. काल संध्याकाळनंतर वशिष्ठी नदीची पाणी पातळी वाढली आहे. त्यामुळे चिपळूण बाजारपेठेत पाणी शिरलंय. वडनाका, टिळक वाचनालय या परिसरात रस्त्यावरून पाणी वाहताना पाहायला मिळतंय. घाटमाथ्यावर झालेला मुसळधार पाऊस आणि समुद्राला आलेल्या भरतीमुळे चिपळूण बाजारपेठेत हे पाणी शिरलंय. लांजा भागात अतिवृष्टीमुळे मुंबई गोवा महामार्गावरची अंजणारी पुलावरची वाहतूक बंद ठेवण्यात आलेली आहे. लांजा शहरातील हॅपी धाब्यामध्ये सुद्धा पाणी शिरलंय. वादळी वारा आणि मुसळधार पावसामुळे मुचकंदी आणि काजळी या नद्यांना पूर आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळतोय. निर्मला नदीनं त्यामुळे धोक्याची पातळी ओलांडली. मुसळधार पावसामुळे तब्बल 27 गावांचा संपर्क तुटलाय. शिवाय सखल भागात पाणी साचतंय आणि काही कॉजवे सुद्धा पाण्याखाली गेलेत. हे पाणी आलेलं दिसतंय. अशीच दृश्य आपण कर्जत मधली पाहतोय. कर्जत मध्ये काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. उल्हास नदीला देखील मोठा पूर आलाय. शहराच्या विविध भागांमध्ये पाणी साचलेलं आहे. कर्जत तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये पाणी शिरलंय. शिवाय शेतांमध्ये सुद्धा पाणी शिरलंय आणि त्यामुळे शेतकरी आता हवालदिल झालाय. या संपूर्ण पुराचे ड्रोन शॉट्स खास Zee24 तासच्या प्रेक्षकांसाठी उपलब्ध झाले आहेत. या शॉर्ट्स मधून आपण पुराची भीषणता लक्षात घेऊ शकतो. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे Zee24.